नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाही व्यवस्थेला चालवण्यासाठीचा एक भक्कम पाया म्हणजे आपली राज्यघटना. ज्या राज्यघटनेला जगातील सर्वात मोठी व सविस्तर लिहिलेली राज्यघटना असे संबोधले जाते. तर या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण दीपक पळशीकर काकांना ऐकणार आहोत. ते आज आपल्याला प्रजासत्ताक दिनाची एक गोष्ट सांगणार आहे. चला तर मग त्यांच्या तोंडातून ऐकूया गोष्ट प्रजासत्ताक दिनाची. आज आपण आपल्या प्रजासत्ताक दिनाची गोष्ट ऐकणार. आपल्या राष्ट्राच्या कालनिर्णया 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवसांचे महत्व खूपच आहे. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, तर 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणजे गणतंत्र दिवस. 15 ऑगस्ट 1947 आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवणारा भारत हा एकमेव देश. या दिवशी युनियन जॅक खाली आला आणि भारताचा तिरंगा आसमंतात लहरला. स्वातंत्र्य मिळाले तरी आपला देश ब्रिटनच्या वसाहतीतील स्वायत्त देश होता, म्हणजे डॉमिनियन स्टेट होता. डॉमिनियन या इंग्रजी शब्दाचा अर्थ शासन चालवण्यास अधिकार असा आहे. डॉमिनियन स्टेट म्हणजे वसाहतीचं स्वराज्य. ही संज्ञा ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत काही निवडक वसाहतींना इंग्लंडच्या पार्लमेंटने स्वयंशासनाचे अधिकार दिल्यानंतर प्राप्त झाले. ग्रेट ब्रिटनमध्ये राजाच्या आधिपत्याखाली काही वसाहतींना डॉमिनियन स्टेट्स म्हणजे स्वयंशासित प्रदेश हा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळं वसाहतींना अंतर्गत कारभारासाठी कायदे करण्याचा अधिकार लोकनियुक्त कायदेमंडळास असेल. 1947 भारत, पाकिस्तान आणि सिलोन यांना वसाहतीचे स्वराज्य हा दर्जा देण्यात आला. आपल्या देशाचे घटनात्मक प्रमुख त्यावेळचे ब्रिटनचे राजे जॉर्ज 6 हे होते आणि अर्ल माउंटबॅटन हे गव्हर्नर जनरल होते. आपण स्वातंत्र्य मिळाले ते इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 नुसार. युनायटेड किंगडमच्या पार्लमेंटने हा कायदा मंजूर केला होता. या कायद्याने पूर्वीच्या ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजेच कॉमनवेल्थ ऑफ नेशन मध्ये ब्रिटिश इंडियाचे विभाजनाने भारत आणि पाकिस्तान या दोन स्वायत्त वसाहती डॉमिनियन स्टेट्स तयार झाल्या. त्यावेळी भारताची स्वतंत्र राज्यघटना नव्हती. या कालावधीत 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधील सुधारित कायद्यानुसार जे नियम जे कायदे तयार केले होते त्याचा वापर कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी आपल्याकडे होत होता. मग अशी मी तुम्हाला म्हटलं आपल्याकडे घटना नव्हती. म्हणून मग 29 ऑगस्ट 1947 रोजी मावळणकर समितीच्या अहवालानुसार एका विधेयका अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी घटना मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी तयार करण्यात आली. या समितीने 4 नोव्हेंबर 1947 रोजी घटनेचा मसुदा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला सादर केला. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष म्हणजेच 11 महिने 18 दिवसात 166 बैठका झाल्या आणि या बैठकातून जो मसुदा आला होता त्यावर चर्चा झाली, त्यावर मंथन झालं, त्यावर सुधारणा करण्यात आल्या आणि 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने घटना स्वीकारली. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. मंजूर केलेल्या घटनेच्या
म्हणजे संविधानाच्या दोन प्रती तयार करण्यात आल्या. या दोन्ही प्रती हस्तलिखित होत्या बरं का? एक प्रत इंग्रजीमध्ये होती आणि एक प्रत हिंदीमध्ये होती. 24 जानेवारी 1950 रोजी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या 308 सदस्यांनी या दोन्ही प्रतींवर सह्या केल्या. इथे गंमत झाली बरं का? या सह्या करताना खूपच मजा आली. काय झालं त्यावेळेला? आपले पंडित नेहरू पंतप्रधान खूपच उजामिळ झाले होते. लहान मुलाप्रमाणे चटकन पुढे झाले आणि त्यांनी आपली लफ्फेदार सही त्या पानावर केली. पण त्यामुळे एक पंचायत झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना खर तर प्रथम सही करायची होती आणि त्यांचीच पंचायत झाली. काय झालं? पंडित नेहरूंच्या सहीमुळे त्यांना तिथे सही करायला जागा उरली नाही आणि म्हणून त्यांनी नेहरूंच्या सहीवर तिरकी सही केली. यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 संविधान लागू करण्यात आले आणि भारत सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र झाले. 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने घटनेला मंजुरी दिली. मग 26 जानेवारीपासूनच ती का लागू केली? त्याचं असं झालं, 31 डिसेंबर 1929 मध्यरात्री संपूर्ण स्वराज्याचे ध्येय साध्य करण्यासाठी रावी नदीच्या काठी जवाहरलाल नेहरूंनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर 2 जानेवारीला काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची बैठक झाली आणि 26 जानेवारी 1930 संपूर्ण स्वराज्य पूर्ण स्वाधीनता दिवस संपूर्ण भारतभर साजरा करण्याचे निश्चित केले. त्या दिवसाची स्मृती म्हणून 26 जानेवारी 1950 घटना लागू करण्यात आली. आता आपण प्रजासत्ताक दिनाचा सोहळा कसा होतो, कुठे होतो त्याचा जरा विचार करू. खरं तर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्येक गावागावांमध्ये होतो, पण मुख्य सोहळा हा आपण दिल्लीमध्ये होत असतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आकाशवाणी दूरदर्शन यावरून राष्ट्राला संबोधित करतात आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आताच मी सांगितल्याप्रमाणे देशभर साजरा होतो, पण मुख्य सोहळा दिल्लीत होतो असे मी तुम्हाला आता म्हटलं. हा दिल्लीतील सोहळा 3 दिवस सुरू असतो बरं का? या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे राजपथ, त्याला आपण आता कर्तव्य पथ असं म्हणतो. राजपथावर होणारी परेड, ही परेड राष्ट्रपती भवनापासून सुरू होते. राजपथावरून इंडिया गेट वरून लाल किल्ल्यावर येते. परेड सुरू होण्यापूर्वी राजपथाच्या एका टोकाला असणाऱ्या राष्ट्रीय युद्ध स्मारक म्हणजे नॅशनल वॉर मेमोरियल, पूर्वी अमरज्योती स्मारकावर हे व्हायचं. या नॅशनल वॉर मेमोरियलवर पंतप्रधान राष्ट्रातर्फे पुष्पचक्र अर्पण करतात आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करतात. त्यासाठी 2 मिनिटांचं मौन पाळलं जात. तेथून पंतप्रधान मान्यवरांसाठी तयार केलेल्या राजपथावरील खास व्यासपीठावर स्थानापन्न होतात. याच वेळी राष्ट्रपती व या सोहळ्यासाठी निमंत्रित केलेले प्रमुख पाहुणे, बहुतेक प्रमुख पाहुणे परदेशी असतात बरं का, राष्ट्रपतींसाठी असणाऱ्या खास बग्गीतून समारंभस्थळी येतात. त्यांच्याबरोबर राष्ट्रपतींचे खास घोडदळ सुरक्षा पथक असते. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला जनगण मन हे राष्ट्रगीत आणि 21 रुपयांची सलामी दिली जाते. यानंतर राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पराक्रम गाजवणाऱ्या
सैन्य दलातील जवान अधिकारी यांना गॅलेंटरी अवॉर्ड म्हणजे विशेष शौर्य पदक जसं अशोक चक्र, परमवीर चक्र, शौर्य पदक अर्पण केली जातात. आपले राष्ट्रपती तिन्ही दलाचे सैन्य प्रमुख असतात. त्यामुळे पायदळ, नौदल व हवाई दल यांच्या पथकांचा त्यांच्या बँडसह या परेडमध्ये समावेश असतो. तिन्ही सैन्य दलातील 18 ते 24 रेजिमेंट या परेडमध्ये भाग घेतात. त्यांच्याबरोबर निमलष्करी दल, सीमा सुरक्षा दल आणि इतर नागरी दलातील जवानांचा सुद्धा समावेश असतो. आणि हो, एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स मधील देशभरातून निवडलेले कॅडेट्स पण असतात. या परेडमधील एक विलोभनीय पथक असते ते हत्तीवर बसून परेडमध्ये सामील झालेले नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड्स विजेते शूर बालक आणि बालिका यांच्याशिवाय उंटावर बसून राष्ट्रपतींना मानवंदना देणारे सीमा सुरक्षा दलातील जवान. या शोभायात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 1200 शाळकरी मुलं आणि मुलींचे नृत्याविष्कार आणि विविध राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि काही मंत्रिमंडळातील म्हणजे काही विभाग, मंत्रिमंडळाचे काही विभाग यांनी सादर केलेले चित्ररथ. या चित्ररथात त्या राज्याचा विकास, त्याची प्रगती, त्यांचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारे चित्ररथ असतात. ते चित्ररथ या शोभायात्रेचा दिमाग वाढवतात. 2016 परेडमध्ये 26 वर्षानंतर एका विशेष पथकाचा समावेश करण्यात आला होता. आणि हे पथक कशाचे असेल बरे? हे पथक होते K9 डॉग स्क्वॉड. या डॉग स्क्वॉडच्या द्वारे सुरक्षा पथकांना मदत केली जाते म्हणून त्यांचा समावेश या परेडमध्ये करण्यात आलेला होता. या परेडचा शेवट सैन्य दल व नागरी संरक्षण दलातील जवानांच्या मोटरसायकलवरील मनाचा थरकाप उडवणाऱ्या कसरती आणि करामतींनी होतो. त्याचवेळी भारतीय वायुदलातील वैमानिक डोळ्याचे पारणे फेडणारे चित्त थरारक सैल समूह म्हणजे फॉर्मेशन करतात, याला फ्लायपास असे म्हणतात. 2019 फ्लायपास मध्ये SU-30 MKI, MiG-29, ग्लोब मास्टर, जगवार आणि आपल्या HAL ने बनवलेल्या रुद्र हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला होता. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की दिल्लीतील हा समारंभ 3 दिवस चालतो. तिसऱ्या दिवशी या समारंभाची सांगता होती, त्याला बीटिंग रिट्रीट असं म्हणतात. प्रजासत्ताक दिनाची सांगता 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीटने होते. या सांगता समारंभात लष्कर, वायुसेना आणि नौदल यांची बँड पथके असतात. हा कार्यक्रम रायसीना रोडवरील राष्ट्रपती भवनासमोर होतो. यासाठी राष्ट्रपती भवन, विजय चौक, साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक वर अतिशय सुंदर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. विजय चौकात राष्ट्रपतींचे आगमन होतात, त्यांना मानवंदना देण्यात येते. यावेळी राष्ट्रगीत वाजवले जाते, तिरंगा फडकवला जातो. तिन्ही सैन्य दलाचे बँड पारंपरिक धून वाजवतात आणि एक तालात मार्च करतात. बँड वादनानंतर रिट्रीटचे ढोल वादन होते. बँड मास्टर राष्ट्रपतींकडे जातो आणि बँड परत घेण्याची परवानगी मागतो. बँड परतताना सारे जण असे अच्छा ही धून वाजवली जाते. पारंपरिक धून म्हणून 1950 पासून अबाइड विथ मी हे सूक्त आणि भजन
महात्मा गांधी यांना फार आवडत असे. या सुप्ताची धून पारंपरिक धून म्हणून वाजवण्याची प्रथा 1950 पासून आहे. अबाइड विथ मी ही स्कॉटिश कवी आणि स्तोत्रकार हेनरी फ्रान्सिस लाइटे यांनी 1847 मध्ये लिहिलेली रचना आहे. पण 2020 मध्ये ही धून बीटिंग रिट्रीट मधून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयावर बराच गदारोळ झाला, विरोध झाला, त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला. 2012 मध्ये बीटिंग रिट्रीट मध्ये प्रथमच शहनाईचा वापर करण्यात आला. 2014 मध्ये रघुपती राघव राजा राम आणि आणि आता या बीटिंग रिट्रीटचे आणि या आपल्या सगळ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामधले काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. खूप मजेशीर हे तुम्ही लक्षातच ठेवा बरं का. 1950 मधील पहिल्या प्रजासत्ताक दिन परेडचे नेतृत्व गुरखा रेजिमेंटचे ब्रिगेडियर मोती सागर यांनी केले होते. आपले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मानवंदना स्वीकारली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते त्यावेळचे इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकारणो. यावेळी झालेल्या फ्लायपासमध्ये त्यावेळी आपल्याकडे असणारी जी विमानं होती डाकोटा, जेट, हार्वर्ड्स, होकर अशा 100 विमानांचा ताफा फ्लायपास मध्ये होता. ही जी परंपरा आहे आपली म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरी करण्याची, ही आपण बघितली. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 1950 पासून सुरू झाली. 1950 ते 1954 या कालावधी ही परेड लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्स वे, रामलीला मैदान अशा विविध ठिकाणी झाली. पण 1955 मध्ये राजपथ हा कायम स्वरूपात परेड मार्ग निश्चित करण्यात आला. 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10:18 भारत प्रजासत्ताक झाला आणि 10:24 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की वेगवेगळी राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि काही मंत्रालय यांचे चित्ररथ असतात. महाराष्ट्राचे स्वतः चित्ररथ असतात. महाराष्ट्राच्या चित्ररथांना आतापर्यंत 12 वेळा प्रथम क्रमांक मिळाला. 2022 मध्ये महाराष्ट्राच्या रथाला देशभरातील नागरिकांनी सर्वात जास्त मतं दिली होती.